उमा धुण्याचे गाठोडे घेऊन कपडे धुण्यासाठी नदीवर निघाली होती. तिच्या सोबत सरदार आणि भारत नावाचे तिचे दोन बैल सुद्धा होते. नदीच्या कडेलाच उमाचे शेत होते. त्या शेताशेजारच्या गवताळ कुरणात बैलांना चरायला सोडून उमा धुणे धुणार होती. खरे तर बैलांना चरायला घेऊन जाण्याचे काम उमाचा नवरा शंकर करायचा, पण आज शंकरला अचानक काम निघाल्याने तो गावातच थांबला होता. काम झाले की तो शेताकडे येणार होता. तोपर्यंत बैलांना सांभाळण्याचे काम उमा करणार होती. उमा नदी किनारी पोहोचली. बैलांना जवळच्या गवतात चरायला सोडून ती धुणे धुऊ लागली. त्यावेळी नदी तीरावर उमा एकटीच होती. आजूबाजूला चिटपाखरू देखील नव्हते. नदी किनारी धुणे धुणारी उमा आणि बाजूला चरणारे तिचे दोन बैल सरदार आणि भारत यांच्याशिवाय तिथे कोणी नव्हते. धुणे धुता धुता अचानक उमाच्या हातून एक कपडा पाण्यात पडला आणि पाण्याच्या लाटांबरोबर तो हेलकावे खात दूर दूर जाऊ लागला. पाण्यात पडलेला कपडा फार दूर गेला नव्हता. उमाने पटकन तो कपडा पकडण्यासाठी हालचाल सुरू केली. लांब हात करून ती पाण्यातला कपडा पकडण्याचा प्रयत्न करत होती, पण तिचा हात त्या कपड्यापर्यंत पोहोचत नव्हता. कपडा पाण्यात वाहून जातो की काय या भीतीने उमा कपडा पकडण्याचा आटोकाट प्रयत्न करत होती. बरेच प्रयत्न करूनही कपडा हाताला लागेना तसा उमाने पाण्यात उतरण्याचा निर्णय घेतला. पण उमाचा हा निर्णय धोकादायक होता, कारण उमाला पोहता येत नव्हते की तिला पाण्याच्या खोलीचा अंदाज नव्हता. उमा मागचा पुढचा विचार न करता पाण्यात उतरली आणि घात झाला. उमाचा पाय पाण्यात उतरता क्षणी निसटला आणि ती धाडकन पाण्यात कोसळली. पाण्यात पडताच उमा भयंकर घाबरली. त्यात तिच्या नाका तोंडात पाणी जाताच ती अजून घाबरली आणि बुडू नये म्हणून ती पाण्यात जोर जोराने हातपाय आपटू लागली. उमाला पोहता येत नसल्याने ती पाण्यावर तरंगण्याऐवजी पाण्यात खोल खोल बुडू लागली. जीव वाचवण्यासाठी ती मदतीचा धावा करू लागली, पण तिच्या नाका तोंडात पाणी शिरत असल्याने तिचा आवाज बाहेर पडत नव्हता. मग घुसमटलेली उमा जीवाच्या आकांताने पाण्यात फक्त हातपाय आपटत होती. तिच्या हातपाय आपटण्यामुळे पाण्याचा मोठ्याने आवाज होत होता. दूर चरणाऱ्या सरदार नावाच्या बैलाने हा आवाज ऐकला आणि त्याने कान टवकारत नदीच्या दिशेने पाहिले. आपली मालकीण पाण्यात पडलीय, जीव वाचवण्यासाठी तिची धडपड सुरू आहे हे सरदारच्या लक्षात आले. तसा तो स्वामीनिष्ठ मुका जीव आपल्या मालकिनीला वाचवण्यासाठी क्षणाचा विलंब न लावता नदीकडे धावत सुटला. पाण्यात बुडणाऱ्या उमाला वाचवण्यासाठी सरदारने बेधडक पाण्यात उडी घेतली आणि तो बुडणाऱ्या मालकिनीच्या दिशेने वेगात पोहत निघाला. पाण्यात बुडू नये म्हणून जीवाच्या आकांताने धडपडणाऱ्या उमाजवळ सरदार येऊन पोहोचला आणि मालकिनीला वाचवण्याचा प्रयत्न करू लागला. आपल्या जवळ पोहत आलेल्या सरदारला बघून उमाने पटकन त्याची शेपटी पकडली. शेपटी हातात येताच उमा पाण्यात न बुडता पाण्यावर तरंगू लागली. तसा सरदार आपल्या मालकिनीला घेऊन वेगात किनाऱ्याकडे पोहत निघाला. किनाऱ्यावर येताच उमाने सरदारची शेपटी सोडली आणि तिने सुटकेचा निश्वास टाकला. आज सरदार बैलामुळे तिचा जीव वाचला होता. ऐनवेळी सरदार तिच्या मदतीला धावला नसता तर उमा खोल पाण्यात कायमची बुडाली असती. सरदार सारख्या निष्पाप मुक्या जीवाने प्रसंगावधान ओळखून तिला मृत्यूच्या दाढेतून बाहेर खेचून आणले होते. आपल्या जीवनदात्या सरदार बैलाकडे बघत उमा गहीवरून त्याला म्हणत होती, सरदार अरे आज जीवावरच्या संकटातून वाचवलेस रे मला तू. संकट काळी मदतीला धावणाऱ्या भावासारखा तू माझ्या मदतीला धावलास. आज तू होतास म्हणून मी वाचले, माझा संसार वाचला, माझी लहान लेकरं पोरकी होण्यापासून वाचली रे. सरदार तुझे हे उपकार कसे रे फेडू मी. संकट काळी माझी रक्षा केलीस म्हणून इथून पुढे प्रत्येक रक्षाबंधनाला मी तुलाच राखी बांधणार सरदार. आता तू माझ्यासाठी फक्त बैल नाहीस तर माझा भाऊ आहेस भाऊ. उमा आपल्या लाडक्या सरदाराचे आभार मानत गहीवरून बोलत होती आणि सरदार मात्र आपल्या मालकिनीचा जीव वाचला म्हणून समाधानाने आणि आनंदाने उमाकडे बघत उभा होता.